ई मॅथ्स टुटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत सो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता आठवी विषय गणित दिवस पस्तीसवा व छत्तीसवा अभ्यासणार आहोत आपण जर या चानेल वर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा दिवस पस्तीसवा व छत्तीसवा इयत्ता आठवी क्षेत्राचे नाव महत्त्व मापन घटकाचे नाव पृष्ठफळ उपघटक इष्टिकाचे ती आणि घनाचे पृष्ठफळ संबोध कोपरा शेजारील आकृतीत घनाकृती खो को, खोके पहा ओके त्याला एकूण सहा पृष्ठे दिसून येत आहेत किती पृष्ठ आहेत सहा पृष्ठे तुम्ही एखादा खोका घ्या त्या खोक्याला एकूण किती पृष्ठ असतात सहा पृष्ठे असतात ओके या घनाकृती खोक्याला बाहेरून गिफ्ट पेपर लावायचा आहे तर तो किती लागेल या प्रश्नाचे उत्तर म्हणजे या घनाकृती खोक्याच्या प्रत्येक बाजूचे क्षेत्रफळ काढून प्रत्येक म्हणजेच एकूण सहा पृष्ठाचे क्षेत्रफळ काढून त्यांची बेरीज करून येणारे अंतिम उत्तर जे येईल ते लागणाऱ्या गिफ्टचे पेपर क्षेत्रफळ पेपरचे क्षेत्रफळ असेल इष्टिकाची ती आकाराच्या खोक्या हो देखील हाच तर्क लावून उत्तर काढता येईल घनाकृती ठोकळ्याच्या सर्व सहा पृष्ठांचे एकूण क्षेत्रफळ म्हणजेच घनाचे पृष्ठफळ होय घनाकृती पृष्ठ ठोकळ्याचे सर्व सहा पृष्ठांचे एकूण क्षेत्रफळ म्हणजेच घनाचे पृष्ठफळ होय तर घनाचे एकूण पृष्ठफळ घणाला एकूण पृष्ठ किती असतात सहा सहा गुणले चौरसाकृती पृष्ठांचे क्षेत्रफळ कारण घणाचा प्रत्येक पृष्ठभा पृष्ठ भागा किंवा हा चौरसाकृती असतो घणाचा प्रत्येक पृष्ठ हा चौरसाकृती असतो म्हणून सा चौरसाचे क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग म्हणजे सहा गुणले बाजूचा वर्ग या सहा घनाकृती पृष्ठांची जाळी पुढील प्रमाणे दिसते या ठिकाणी जर ओपन केली तर या प्रकारे दिसेल तुम्हाला ओके एवट इष्टिकाचितचे एकूण पृष्ठफळ आता इष्टिकाचितला सहा पृष्ठ असतात सहा पृष्ठांचं त्यापैकी का एखाद्या इस्टिकाच्या त्या आकाराचा तुम्ही बॉक्स घेतलात तर बॉक्सच्या तळाचे क्षेत्रफळ आणि वरसा आपण ज्या बाजूने ओपन करतो ते पृष्ठफळ सारखे असते ओके दोन्ही बाजूंचे पृष्ठ सारखे असतात समोरासमोर पृष्ठ काय असतात ते सारखे क्षेत्रफळ असतात म्हणून या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी आकृती दिलेली आहे एल बी एल बी ओके आता इस्टिकाचे तिचे एकूण पृष्ठफळ बरोबर दोन गुणले एल, एल बी एल म्हणजे लांबी बी म्हणजे रुंदी ओके आणि एच म्हणजे उंची हा एल बी दोन एल बी मी पुन्हा सांगतोय तुम्हाला एक बॉक्स सोबत ठेवलात लगेच कळेल किंवा एक, एक उदाहरण घ्या तुम्ही ज्या रूममध्ये बसलेला आहात आता तुम्ही ज्या रूममध्ये असाल तो रूम इस्टिकाचे त्या आकाराचा असेल किंवा तुम्ही शाळेच्या ज्या वर्गामध्ये बसता ते वर्ग इस्टिकाचे ते आकाराचे असतात म्हणजे बॉक्स टाईप असतात म्हणजे ते इष्टिकाचे ते आकाराचे ओके दोन एल बी म्हणजेच काय जर तुम्ही खाली त्या तळाचे क्षेत्रफळ काढलात तर तळ कसा असतो आयताकार असतो म्हणजे आयताचे क्षेत्रफळ असणार लांबी गुन्हे रुंदी तळाचे क्षेत्रफळ आणि छताचे क्षेत्रफळ दोन्ही काळ असणार सारखे असतात म्हणून दोन आले दोन एल बी कळलं हे क्षेत्रफळ तळाचे झालं तळाचे क्षेत्रफळ आणि छताचे क्षेत्रफळ दोन्ही सारखे असते म्हणून दोन घेतले आता या ठिकाणी भिंती ज्या आडव्या भिंती आहेत लांब भिंती ओके त्या भिंती क्षेत्रफळ काय येणार लांबी आणि उंची एका भिंती क्षेत्रफळ काय येणार लांबी आणि उंची अशा दोन भिंतींची क्षेत्रफळ काय असणार सारखं असणार मग दोन एल बी तुम्ही जिथे बसला आहे त्या भिंतींचं निरीक्षण करा ओके दोन ज लांब लांब भिंती असणार त्यांचे क्षेत्रफळ असणार लांबी गुणले उंची दोन्ही भिंतीचे क्षेत्रफळ सारखे असतं म्हणून दोन एल एच ओके ज्या आकाराने लहान भिंती असते त्या समोरासमोर भिंती बघा त्या भिंतीचे क्षेत्रफळ काय येणार रुंदी गुणिले उंची अशा दोन्ही दोन भिंती सारख्या असतात म्हणून दोन बी गुणिले एच हे झालं इष्टिकाचे त्या आकाराचे एकूण पृष्ठफळ यामधून दोन जर सामायिक काढला तर काय सूत्र तयार होतं एल बी गुणले बी एच हे बी एच अगोदर घेतले नंतर एल एच एच एल या प्रकारे सूत्र तयार होते ओके आता आपल्याला यावरून काय समजले कोणत्याही त्रिमितीय वस्तूंच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे एकूण पृष्ठफळ होय घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सहा गुणले बाजूचा वर्ग म्हणून सहा गुणले ए वर्ग ए म्हणजेच बाजूची किंमत इष्टिकाचे तिचे एकूण पृष्ठफळ दोन गुणले एल बी दोन गुणले बी एच दोन गुणले एच एल एल एच बरोबर दोन कंसात एल बी अधिक बी एच अधिक एच एल चौरस एकक हे सूत्र तर या सूत्रांचा आपण उपयोग करून खालील उदाहरणे सोडवूया सोडवून पाहू किंवा सराव कोपरा उदाहरण पहिले लांबी दोन पॉईंट तीन मीटर रुंदी एक पॉईंट दोन मीटर उंची एक पॉईंट नऊ मीटर अशी मापे असलेली पत्र्याची इष्टिकाची ते आकाराची बंद पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल हे आपल्याला काढायचं आहे आणि हे काढायचं असेल तर आपल्याला इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफल काढावे लागेल आपल्याला काय दिलं आहे लांबी लांबी म्हणजेच काय एल एल एलबरोबर दोन पॉईंट तीन मीटर रुंदी म्हणजेच बी बी बीबरोबर एक पॉईंट दोन मीटर उंची एच बरोबर एक पॉईंट एक पॉईंट नऊ मीटर ओके आता या किमती आपण या समीसूत्रामध्ये ठेवूया दोन गुणले कंसात एल बी बीची किंमत या ठिकाणी लिहिलेली आहे म्हणजेच आपल्याला एलची किंमत लिहायची आहे या ठिकाणी किंमत किती येईल दोन पॉईंट दोन पॉईंट तीन ओके दोन पॉईंट तीन एक पॉईंट दोन नंतर बी एच बीची किंमत लिहिलेली आहे एचची किंमत लिहायची आहे किती आहे एक पॉईंट नऊ एक पॉईंट नऊ नंतर आहे एच एल एचची किंमत किती एक पॉईंट नऊ गुणले एल किती आहे दोन पॉईंट तीन दोन पॉईंट तीन ओके एक पॉईंट नऊ गुणले दोन पॉईंट आता गुणाकार करा हे दोन लिहिले आहेत या ठिकाणी तर दोन पॉईंट तीन गुणाकार कोणता करायचा मी या ठिकाणी पुन्हा सर्व संख्या लिहितो दोन पॉईंट तीन गुणले एक पॉईंट दोन यांचा गुणाकार करायचा आहे अधिक एक पॉईंट दोन गुणले एक पॉईंट नऊ अधिक एक पॉईंट नऊ गुणिले दोन पॉईंट तीन या संख्या मी पुन्हा खाली लिहिल्या कळलं आता दोन पॉईंट गुणाकार करा तेवीस गुणिले बारा तेवीस गुणिले बारा प्रत्येक संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे किती आला गुणाकार तेवीस गुणिले बारा केलात का दोनशे शहात्तर पॉईंट कुठे येईल या ठिकाणी दोन संख्यासोबत पॉईंट आहे इकडे एक पॉईंट आहे इकडे एक पॉईंट आहे मग दोन पॉईंट झाले मग या ठिकाणी पॉईंट दोन पॉईंट शहात्तर अधिक एक पॉईंट दोन गुणले एक पॉईंट नऊ गुणाकार करा गुन ले, गुन ले, एक पॉईंट नऊ गुणले एक पॉईंट दोन म्हणजे बारा गुणले एकोणीस या यांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल गुणाकार येईल दोनशे अठ्ठावीस तर पॉईंट कुठे येईल दोनच्यामध्ये ओके कारण का दोन पॉईंट या ठिकाणी आहेत तसेच एक पॉईंट नऊ गुणले दोन पॉईंट तीन एक पॉईंट नऊ गुणले दोन पॉईंट तीन म्हणजेच काय एकोणीस आणि तेवीस यांचा गुणाकार करा एकोणवीस गुणले तेवीस तुम्ही सुद्धा करा मी सुद्धा करतोय एकोणीस गुणले तेवीस येतोय चारशे सदतीस तर पॉईंट कुठे येईल चार आणि तीनच्या मध्ये आता यांची बेरीज करा तिघांसी बेरीज दोन पॉइंट शात्तर दोन पॉइंट शात्तर दोन पॉइंट अठावी चार पॉइंट सदतीस खरा बेरीज कैंती दोन पॉइंट शात्तर अधिक दोन पॉइंट अट्ठावी अधिक चार पॉईंट सदतीस बघा आली बेरीज तुमची सात सहा आणि आठ चौदा चौदा आणि सात एकवीसचे एक आजचे एक. गेले दोन दोन आणि सात नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि तीन चौदा चौदाचे चार आजचा गेला एक तीन आणि दोन पांच आणि चार नऊ किती आले ये बेरीज नऊ पॉईंट एकेचाळीस आता या या ठिकाणी गुणाकार किती येईल हा जो पहिला कंस आहे या ठिकाणी गुणाकार किती येईल दोन पॉईंट शहात्तर या ठिकाणी गुणाकार किती येईल दोन पॉईंट अठ्ठावीस आणि या ठिकाणी गुणाकार किती येईल हा जो येईल किती आहे चार पॉईंट सदतीस आणि त्यांची बेरीज या ठिकाणी किती येईल आता हे दोन आपण दोन या ठिकाणी लिहिलेले नव्हते हे दोन गुणले नऊ पॉईंट एक्केचाळीस नऊ पॉईंट एक्केशे आता गुणाकार हे दोन याड़ी करने याड़ी करने दो। या ठिकाणी या ठिकाणी दिलेत मी दोन आणि या काउंसात किती नऊ पॉईंट या काउंसात किती येतील नऊ पॉईंट गुणाकार करा आता दोन ने दोन गुणले नऊशे एक्केचाळीस दोन गुणले नऊशे एक्केचाळीस किती येत आहेत एक हजार आठशे ब्याऐंशी गुणाकार करून बघा आता पॉईंट कुठे येईल या ठिकाणी येईल म्हणजे अठरा पॉईंट ब्याऐंशी किती उत्तर आलं अठरा पॉईंट ब्याऐंशी चौरस मीटर या ठिकाणी चौरस मीटर दिले या बॉक्समध्ये किती येतील अठरा पॉईंट ब्याऐंशी चौरस मीटर कळलं आहे ओके आता नेक्स्ट दुसरं उदाहरण सोडवूया एका घनाकृती पेटीचे एकूण पृष्ठफळ शून्य पॉईंट शहाण्णव चौरस मीटर असेल तर त्या पेटीचे पेटीच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा तर घनाकृती घनाचे पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणले बाजूवर्ग सहा गुणले बाजू वर्ग, वर्ग। किती पृष्ठफळ दिले आपल्याला शून्य पॉईंट शहाण्णव सा गुणले बाजू आपण बाजूला घेऊया ए बाजूला कोणतं अक्षर घेऊया ए अक्षर घेऊया मी घेतो इथे बाजू म्हणजेच एचा वर्ग आता सहा या बाजूला येतील का होणार भा इथे गुणाकार आहेत या बाजूला येऊन भाग कर होईल शून्य पॉईंट शहाण्णव भागले सा बरोबर एचा वर्ग भागाकार करा किती येणार सहा शून्य शून्य सहा सा। एक सहा ओले किती तीन सहासख छत्तीस शून्य पॉईंट सोळा ए बरोबर ए वर्ग म्हणजेच किती येईल ए बरोबर या ठिकाणी लिहिते तुम्ही दोन्ही बाजूचा वर्ग घेतला वर्गमूळ घेतला तर किती येईल सोळा कोणत्या संख्येचा वर्ग आहे चारचा पुढे शून्य आहे म्हणजे काय ना शून्य पॉईंट चार अळ आहे इथे किती आहे शून्य पॉईंट सोळा सोळाचं सो वर्गमुख किती येते चार या ठिकाणी पॉईंट शून्य आहे म्हणजे किती आहे शून्य पॉईंट चार म्हणजेच प्रत्येक बाजूची लांबी किती येईल प्रत्येक बाजूची लांबी बरोबर शून्य पॉईंट चार सेमी हे झालं उत्तर काय ना प्रत्येक बाजूची लांबी हे वाक्य लिहायचं प्रत्येक बाजूची लांबी बरोबर शून्य पॉईंट चार सेमी कळले नेक्स्ट सोडवून पाहू आव्हानात्मक प्रश्न थोड़ा चॅलेंजिंग प्रश्न आहे कोडा कचरा साठवण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी बनवायची आहे तिची लांबी एक पॉईंट सात मीटर रुंदी एक मीटर उंची एक पॉईंट तीन मीटर असे तर अशी पेटी बनवण्यासाठी एकूण किती पत्र लागेल आता या ठिकाणी बघा पत्र्याला झाकण सॉरी पेटीला झाकण नाही ओके म्हणजे एकूण किती पृष्ठ असली पाहिजेत पाच पृष्ठ एकूण किती पृष्ठ असणार पाच एकूण पृष्ठपण म्हणजे किती सहा पृष्ठांचे क्षेत्रपट परंतु या ठिकाणी पेटीला झाकण नाही म्हणजेच काय करणार पाच पृष्ठांचे आपण क्षेत्रफळ काढणार म्हणजेच इथे सूत्र कसं तयार होईल झाकण नसलेल्या झाकण नसलेल्या पेटीचे पृष्ठफळ बरोबर सूत्र झाकण नाही आपलं एकूण पृष्ठभ काय एकूण सूत्र एकूण पृष्ठभळाबरोबर दोन एल बी अधिक दोन बी एच अधिक दोन एच एल ओके हे सूत्र कुठलं आहे इष्ठिकाची तिचे एकूण पृष्ठफळ पर। परंतु हे किती हे दोन पृष्ठ आहे हे दोन पृष्ठ हे दोन पृष्ठ असे एकूण सहा पृष्ठ होतात परंतु या ठिकाणी झाकण नाही म्हणजे किती पृष्ठ असणार पाच पृष्ठ म्हणजे या दोन पृष्ठपैकी एक पृष्ठ कमी आहे म्हणजे एक आपलं झाकण नाही म्हणजे एक कमी होणार म्हणजे या दोनच्या ऐवजी किती येणार फक्त एक एल बी येणार अधिक दोन बी एच अधिक दोन एच आता हे सूत्र आहे या सूत्रामध्ये किमती भरावे लागतील या सूत्रामध्ये किमती भरावे लागतील आता किमती भरूया किमती बरा एल एल ची कि है एल बर लांबी एक पॉइंट सात गुंदले एल बी बी बराबर एक मीटर अधिक दोन गुंदले बी बी बराबर एक एच बरोबर एक पॉईंट तीन अधिक दोन एच किती आहे एक पॉईंट तीन आणि एल बरोबर एक पॉईंट सात गुणाकार करा सतरा गुणले एक किती येतात सॉरी एक पॉईंट सात गुणले एक, एक पॉइंट सात अधिक यांचा गुणाकार करा तेरा दोन सव्वीस म्हणजे किती येणार दोन पॉईंट सहा दोन पॉईंट सहा अधिक यांचा गुणाकार करा दोन गुणले एक पॉईंट तीन गुणले एक पॉईंट सात दोन आणि एक पॉईंट तीनचा गुणाकार किती येईल दोन पॉईंट सहा तर दोन पॉईंट सहा गुणले एक पॉईंट सात गुणाकार करा म्हणजे सव्वीस गुणले सतरा यांचा गुणाकार किती येईल चेक करा लगेच काढून घ्या सव्वीस गुणले एक पॉइंट सात म्हणजे सव्वीस गुण सतरा गुणाकार तुम्हाला गुणाकार केला तर येईल चार पॉईंट बेचाळीस आता तिघांची बेरीज करा किती येते बघा एक पॉईंट सात अधिक दोन पॉईंट सहा अधिक चार पॉईंट बेचाळीस बेरीज येते आठ पॉईंट बहात्तर म्हणजेच का एकूण पेटी बनवण्यासाठी एकूण किती पत्र लागेल तर पेटी बनवण्यासाठी एकूण पत्र आठ पॉईंट बहात्तर चौरस मीटर पत्रा लागेल आठ पॉईंट बहात्तर चौरस मीटर पत्रा लागेल सो so, अशा प्रकारे आपण हा दिवस पस्तीसवा पूर्ण सध्यासहित सोडवला आहे थँक यू